पोलीस पथकानं महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा भागातील वर्ला खंबाळे रोडवर गस्त तपासणी करत असताना जोयदा गावापासून वर्ला बाजूकडे काही अंतरावर एक पंजाब पासिंगची कार येताना त्यांना दिसली. त्या कारची तपासणी केली असता त्या कारमधून 8 देशी पिस्तल आणि 6 जिवंत काडतुसांसह 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी अधिक माहिती दिली आहे. आज पहाटे 3:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांनी सदर कारवाई केलेली आहे. त्या कारवाईमध्ये पंजाबमधील 3 आरोपींना ताब्यात घेतलेले असून त्यांच्याकडून 8 देशी बनावटीचे कट्टे व 6 जिवंत काडतूस, 15,000 रुपये आणि एक स्विफ्ट कार असं 1,32,200 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी पोलीस स्टेशनला शस्त्र अधिनियम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर आरोपींकडनं सदरचा मुद्देमाल हा कोणत्या ठिकाणाहून कोणाकडनं आणला आहे, कोणाला विकणार होते याबाबतचा तपास चालू आहे. जागर जनस्थानसाठी नागिन दमोरे, धुळे.